नमस्कार मी मनिषा टीचर पाहूया बे क्रिएटिव्ह आजचा व्हिडिओ नमस्कार मी मनिषा आजच्या व्हिडिओत आज आपण समजावून घेणार आहोत शेकडेवारी यालाच शतमान असेही म्हणतात मुलांना आपण दैनंदिन जीवनात शेकडा टक्का हे शब्द बोलताना वापरतो जसे मला परीक्षेमध्ये ऐंशी टक्के गुण मिळाले किंवा महागाईमध्ये शेकडा दहाने वाढ झाली किंवा घट झाली अशी अनेक उदाहरणे आहेत तर शंभर टक्के गुण मिळाले किंवा शेकडा दहाने वाढ झाली म्हणजे काय तर हे आज आपण अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम शेकडा म्हणजे काय तर शेकडा म्हणजे शे म्हणजे शंभर याला टक्के असंही म्हणतात हे टक्के याचे चिन्ह आहे आणि शेकडेवारी म्हणजे शंभर समान भागापैकी अजून आपण समजावून घेऊया आता हा चौरस आहे यामध्ये उभ्या दहा ओळी आणि आडव्या दहा ओळी अशा एकूण एकूण शंभर समान चौरस आहेत यातील मी फक्त पाच चौरस रंगवले फक्त पाच चौरस रंगवले म्हणजे पाच टक्के चौरस रंगवले आता मी वीस चौरस रंगवले तर वीस टक्के चौरस रंगवले आणि मी जर पन्नास चौरस रंगवले म्हणजे अर्धे चौरस रंगवले तर पन्नास टक्के चौरस रंगवले म्हणजेच शेकडा पन्नास म्हणजेच अंश आणि शेदामध्ये कसं लिहितात पहा शंभर समान भागापैकी पन्नास चौरस रंगवले म्हणजे एकूण शंभर भागापैकी पन्नास चौरस म्हणजे पन्नास टक्के भाग रंगवला आहे बरं यावर आधारित आपण काही उदाहरणे पाहूया म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल पहिलं उदाहरण आहे चारशेचे चे वीस टक्के म्हणजे किती प्रश्न पहा चारशे चे वीस टक्के म्हणजे किती आता इथे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी प्रश्नामध्ये चे चा ची चा असे शब्द येतात त्यावेळी ते तिथे ते, 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 ते ते गुणाकार हे चिन्ह द्यायचे म्हणजे तो गुणाकार आहे तर इथे आपण चारशे लिहिले चे म्हणजे गुणूले आता वीस टक्के मग अशी आपण पाहिलं आहे वीस टक्के म्हणजेच शंभरातील वीस भाग तो आपण कसा लिहितो बघा वीस टक्के कसे लिहितो वीस अंश शेत शंभर आता हे गणित आपण सोडवायचं आहे शून्यला दोन शून्यला दोन शून्य गेले वर किती राहिले चार गुणले वीस दोघांचा गुणाकार किती आला ऐंशी म्हणजे चारशेचे वीस टक्के म्हणजेच किती आलं आहे ऐंशी अजून एक प्रकार पाहूया प्रश्न विचारला आहे पन्नास पैसे हे दहा रुपयाचे किती टक्के आहेत तर आता इथे पहा इथे पन्नास पैसे आहेत आणि ते दहा रुपये आहेत तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत हे दोघी एकाच एककात करायचं आहे इथे दहा रुपये आहे त्याचे पैशामध्ये रूपांतर करतो म्हणजे दहा रुपये म्हणजेच एक हजार पैसे एक हजार पैशाचे पन्नास पैसे किती पन्नास पैसे आपण वरलेले आहेत म्हणजे पन्नास अंश शेत एक हजार त्यातील एक शून्याला एक शून्य गेलं आता आपल्याला टक्के काढायचे आहेत म्हणजे शेदामध्ये किती पाहिजे शंभर तर इथे पाच अंश छेद शंभर म्हणजेच किती आलं आहे पाच टक्के अजून एक प्रकार पाहूया साडे आठ टक्के म्हणजे किती आता साडेसहाशे म्हणजे किती सहाशे पन्नास पुढे शब्द आला आहे चा चा म्हणजे काय आहे गुणाकार आठ टक्के आठ टक्के म्हणजे आपण कसं लिहितो आठ अंशचे शंभर आता हे गणित सोडवायचं आहे एक शून्यला हा एक शून्य गेला पाच दोन्ही दहा पाच एके पाच आणि पाच त्रि पंधरा दोनने आठला बाप बे, बे बे आणि वर किती राहिले तेरा आणि चार तेरा आणि चार यांचा गुणाकार येतो बावन्न म्हणजेच उत्तर आलं आहे बावन साडेसहाशेचा सा आठ टक्के म्हणजे किती आलं आहे बावन्न अजून एक प्रकार पाहूया तीन अंश शेत पाच पट म्हणजे शेकडा किती होईल आता तीन अंश शेत पाच लिहिलेले आहेत म्हणजे शेकडा विचारले आहे गुणिले शेकडा म्हणजे शंभर हे गणित सोडवायचं आहे पाच एके पाच पाच दोन ए दहा शून्यचा शून्य वर किती आलेला आहे तीन गुणुले वीस गुणाकार येतो आहे साठ आणि उत्तर आलेलं आहे साठ एकशे वीस टक्के बरोबर एकशे ऐंशी तर एकशे किंमत किती एक्स चे म्हणजे एक्स चे म्हणजे गुणा गुणुले वीस टक्के म्हणजे वीस अंशे शंभर बरोबर एकशे ऐंशी आता इथे एक्सच्या खाली कोणी नाही शेदामध्ये एक असतो हे माहिती आहे नंतर इथे गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे बघा वीस एक्स भाग्यले शंभर बरोबर एकशे ऐंशी इथे काही नाही म्हणजे एक आहे तर इथे आता आपण हे गणित सोडवताना तिरकस गुणाकार करणार आहोत तर वीस एक्स इथे शून्याला इथे आपण शून्याला शून्य घालवू शकतो मग इथे राहिलं काय आहे दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी गुणिले दहा आता एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी गुणिले दहा चे दोन दोनने दहाला भाग जातो बे के बे बे पंच दहा वर किती आले एकशे ऐंशी गुणिले पाच आणि यांचा गुणाकार किती येतो नऊशे मग एक्सची किंमत किती आली आहे नऊशे अजून एक प्रकार पाहूया दोन हजार पाचशेचा पाच टक्के म्हणजे एक्स पंचवीस टक्के असल्यास एक्सची किंमत किती पहा दोन हजार पाचशे चा म्हणजे गुणुले पाच टक्के म्हणजे पाच अंश चेत शंभर बरोबर म्हणजे म्हणजेच बरोबर एक्स आहे तसं लिहिले चा चा म्हणजे गुणुले पंचवीस टक्के म्हणजेच पंचवीस अंश छेद शंभर आता इथे गणेश सोडवायचं आहे शून दोन शून्याला हे दोन शून्य केले मग इथे किती राहिले बघा पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस बरोबर पंचवीस एक्स भागिले शंभर तर इथे तिरकस गुणाकार करायचा आहे तिरकस गुणाकार केल्यानंतर पंचवीस एक्स बरोबर एकशे पंचवीस गुणुले शंभर एकशे किंमत काढायची आहे म्हणून एकशे पंचवीस गुणुले शंभर भागिले पंचवीस आणि इथे भाग लावायचा आहे पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर वर किती आले एकशे पंचवीस गुणुले चार आणि यांचा गुणाकार किती येतो आहे पाचशे आणि किंमत किती आली आहे एका शेकडा आंब्याची झाडे आहेत एकूण झाडे सातशे असल्यास आंब्याची झाडे किती आता इथे आपल्याला आंब्याची झाडे काढायची आहेत शेकडा आंब्यांची झाडे दिलेली आहेत सुरुवात कशी कर करायची आहे तर एकूण झाडे किती आहेत सातशे गुणुले शेकडा पन्नास म्हणजेच किती पन्नास अंशेत शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले वर किती राहिले सात उनले पन्नास उत्तर आलेले आहे गुणाकार तीनशे पन्नास तर तीनशे पन्नास ही आंब्याची झाडे आहेत अजून एक गणित पाहूया एका शाळेत दोन हजार दोनशे विद्यार्थी आहेत त्यापैकी चाळीस टक्के मुले आहेत तर मुलींची संख्या किती आता इथे काय विचारले पहा चाळीस टक्के मुले म्हणजे शेकडामध्ये मुले दिली आहेत आणि आपल्याला काढायची आहे मुलींची संख्या तर हे गणित कसं करायचं आहे पहा पहिला आपल्याला मुले काढावी लागणार आणि त्यानंतर मुलींची संख्या तर एकूण शाळेत विद्यार्थी किती आहेत दोन हजार दोनशे गुणवले चाळीस टक्के मुले म्हणजे चाळीस अंशे शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले वर किती राहिले आहेत बावीस गुणिले चाळीस यांचा गुणाकार येतोय आठशे ऐंशी तर आठशे ऐंशी हे काय आहेत मुले आहेत आता आपल्याला मुली काढायची आहेत तर शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत दोन हजार दोनशे त्यातील मुले वजा केली असता उत्तर आलेलं आहे एक हजार तीनशे वीस एक हजार तीनशे वीस हे काय आहेत मुलींची संख्या आहे एका पुस्तकाच्या चारशे पानापैकी शेकडा तीस पाने वाचली तर किती पाने वाचायची शिल्लक राहील आता या गणितामध्ये एकूण पाने दिलेली आहेत आणि शेकडा तीस पाने वाचलेली आहेत आणि वाचायची शिल्लक किती आहेत ती रा काढायची आहेत तर आपल्याला सर्वप्रथम काय काढावं लागेल एकूण किती पाने वाचली काढावं लागेल तर एकूण पाने किती आहेत चारशे चारशे गुणुली शेकडा तीस पाने वाचली शेकडा तीस म्हणजे तीस अंश शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले वर किती आले आहे चार गुणिली तीस यांचा गुणाकार येतो एकशे वीस आता एकशे वीस पानं ही वाचलेली आहेत मग आता शिल्लक किती पाने वाचायची राहिली आहेत तर एकूण पानं किती आहेत चारशे त्यातील वाचली किती एकशे वीस पाने आणि यांची वजाबाकी केली असता उत्तर किती आले दोनशे ऐंशी मग ही दोनशे ऐंशी पानं वाचायची शिल्लक राहिलेली आहेत तर मुलांनो याप्रमाणे आपण शेकडावरीवर आधारित ही काही उदाहरणे पाहिलेली आहेत यावर अनेक काही उदाहरणे वेगवेगळ्या पद्धतीने विचारतात तुम्ही त्यांचा सराव करा शेकडेवारी म्हणजे काय हे समजावून घ्या एकदा तुम्हाला ही ट्रिक समजली चा चीचे किंवा शेकडा टक्के हे काही जे काही शब्द आहेत मूळ संकल्पना तुम्हाला समजली की या घटकावरील गणिते सोडवण्यास तुम्हाला सहज सोपे होईल